नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण कॉम्प्युटर नेटवर्क कनेक्टिंग डिव्हायसेस जे आहेत त्यामधील रिपीटर हा एक डिव्हाइस आता आपण या ठिकाणी पाहत आहोत। सर्वप्रथम आपण पाहतोय डेफिनेशन। अ रिपीटर इज अ कनेक्टिंग डिव्हाइस विच कॅन ऑपरेट ओनली इन द फिजिकल लेअर ऑफ द OSI मॉड्यूल। तर हा एक कनेक्टिंग डिव्हाइस आहे, रिपीटर हा एक कनेक्टिंग डिव्हाइस आहे आणि तो OSI मॉडेलच्या फिजिकल लेअरमध्ये काम करतो। ऑल ट्रान्समिशन मीडिया वीकन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स दॅट ट्रॅव्हल थ्रू दॅम। ट्रान्समिशन मीडियामधून ज्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे सिग्नल हा ज्यावेळी पास होत असतो त्यावेळी त्या मीडियमच्या माध्यमातून थोडासा तो काय होत असतो, वीक होत असतो। अटेन्युएशन ऑफ सिग्नल लिमिट्स द डिस्टन्स एनी मीडियम कॅन कॅरी डेटा। डिव्हायसेस दॅट ॲम्प्लिफाईज सिग्नल टू इन्शुअर डेटा ट्रान्समिशन आर कॉल्ड द रिपीटर्स। अटेन्युएशन ऑफ सिग्नल्स म्हणजेच आपल्याला जो सिग्नल जो आहे तो पुढे जाऊन वीक होत एकदमच कमजोर होतो आणि मग त्याच्यामध्ये अनावश्यक डेटा मिक्स होतो। तर अशा फेजमध्ये आपणाला काय करायला पाहिजे, त्या सिग्नलला ओरिजिनल सिग्नलला आपल्याला ॲम्प्लिफाय करायला पाहिजे, बूस्ट करायला पाहिजे, त्याची ताकद वाढवायला पाहिजे। तर ही ताकद वाढवण्याचं जे काम असणार आहे तो कोण करणार आहे, रिपीटर करणार आहे। फंक्शन ऑफ अ रिपीटर। अ रिपीटर रिसीव्स अ सिग्नल अँड बिफोर इट गेट्स ॲटन्युएटेड ऑर करप्टेड रिजनरेट्स द ओरिजिनल सिग्नल। तर रिपीटर काय करतो, मीडियमच्या माध्यमातून आलेला जो सिग्नल आहे म्हणजे सेंडरकडून सिग्नल पाठवला जातो रिसिव्हरसाठी आणि मग तो या चॅनलच्या माध्यमातून जात असताना, ट्रान्समिशन मीडियामधून जात असताना पुढे जाऊन थोडासा अंतर प्रवास केल्यानंतर तो वीक होतो, कमजोर होतो। तर तो कमजोर झालेला जो सिग्नल आहे ओरिजिनल सिग्नल तो काय करतो, सर्वप्रथम रिसीव करतो। दस वी कॅन यूज अ रिपीटर टू एक्सटेंड द फिजिकल लेंथ ऑफ अ लॅन। तर जो रिसीव केलेला जो काही कमजोर सिग्नल आहे तो ॲम्प्लिफाय करतो म्हणजे त्याची ताकद वाढवतो आणि ताकद वाढवल्यानंतर तो पुन्हा ट्रान्समिशन मीडियावरती पाठवतो। मग ट्रान्समिशन मीडियावरती पाठवल्यामुळे आता आपल्याकडे तो जो स्ट्रॉंगर सिग्नल आहे तो आणखी लांबचा प्रवास करू शकणार आहे, त्यामुळं सेंडर आणि रिसिव्हरमध्ये तुम्हाला डिस्टन्स वाढवता येणार आहे। आणि सेंडर आणि रिसिव्हरमध्ये डिस्टन्स वाढवलं म्हणजेच तुम्ही काय करलेलं आहात, तुमच्या पूर्ण नेटवर्कमध्ये डिस्टन्स वाढवलेले आहात। म्हणजेच या ठिकाणी म्हटलेलं आहे आपण आपल्या लॅनची लेंथ आपण काय करू शकतो, वाढवू शकतो। ज्यावेळी आपण रिपीटर्स वापरणार आहोत नेटवर्कमध्ये त्यावेळी आपल्याला सेंडर आणि रिसिव्हर असेल किंवा जे नेटवर्कमधले नोड्स आहेत त्यांच्यामधलं अंतर आपण काय करू शकणार आहोत, वाढवू शकणार आहोत। रिपीटर इज नॉट अन ॲम्प्लिफायर बिकॉज ॲम्प्लिफायर सिम्पली ॲम्प्लिफाय द एंटायर इनकमिंग सिग्नल अलॉंग विथ द नॉईज। तर रिपीटर सिग्नल ॲम्प्लिफाय करतोय म्हणून तो काय ॲम्प्लिफायर असणार नाही आहे। तर डिफरन्स हा आहे, रिपीटर काय करतो, जो ट्रान्समिशन मीडियावरनं आलेला जो सिग्नल आहे तो सिग्नल ओरिजिनल डेटा पण घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये थोडा नॉईज पण मिक्स झालेला असतो। तर पैकी जो आलेला सिग्नल आहे की ज्याच्यामध्ये नॉईज पण आहे आणि ओरिजिनल डेटा पण आहे, ओरिजिनल सिग्नल पण आहे, त्यातून तो फक्त काय करतो, ओरिजिनल सिग्नलच उचलतो, नॉईज उचलत नाही। तर ओरिजिनल सिग्नल उचलून त्याच्यावरती तो ॲम्प्लिफिकेशन करून त्याची स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करतो। पण ॲम्प्लिफायर काय करतो, सिग्नल पण आणि नॉईज पण या दोघांना एकाच वेळी तो ॲम्प्लिफाय करतो, त्याच्यामुळं आपल्याला हा ॲम्प्लिफायरप्रमाणे तो काम करणार नाही आहे। हे आपल्याला या ठिकाणी डिफरन्शिएट झालेलं आहे। सिग्नल रिजनरेटिंग रिपीटर क्रिएट्स अन एक्झॅक्ट डुप्लिकेट ऑफ द इनकमिंग डेटा बाय आयडेंटिफाईंग इट ॲडमिस्ट द नॉईज, रिकन्स्ट्रक्टिंग इट अँड रिट्रान्समिटिंग ओनली द डिझायर्ड इन्फॉर्मेशन। तर आपल्याला
मगाशी समजलेलं आहे की रिपीटर हा फक्त काय करतो, आलेल्या डेटामधून नॉईज वजा करून फक्त ओरिजिनल सिग्नल प्राप्त करतो, त्याच्यावरती रिकन्स्ट्रक्शन ॲम्प्लिफिकेशन स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करतो आणि तो पुन्हा पुढील ट्रान्समिशन मीडियावरती तो मॉडिफाय झालेला किंबहुना जो ॲम्प्लिफाय झालेला जो सिग्नल आहे, डेटा आहे, तो त्या पुढील ट्रान्समिशन मीडियावरती पाठवतो. द ओरिजिनल सिग्नल इज डुप्लिकेटेड बूस्टेड टू इट्स ओरिजिनल स्ट्रेंथ अँड सेंट विच इज शोन इन द फिगर. तर रिपीटर पुन्हा तेच, या ठिकाणी तेच सांगण्यात आलेलं आहे पुन्हा की ॲम्प्लिफायर काय करतो, ओरिजिनल सिग्नल जो वीक झालेला होता त्याला ॲम्प्लिफाय करतो, बूस्ट करतो, ताकद वाढवतो त्याची, आणि त्याला पुढील ट्रान्समिशन मीडियावरती काय करतो, पाठवतो. रिपीटर डज नॉट कनेक्ट टू लॅन, इट कनेक्ट्स ओनली टू डिव्हायसेस कनेक्टेड इन द सेम लॅन. तर दोन कॉम्प्युटर कनेक्ट करण्यासाठी आपण ह्या रिपीटरचा वापर करू शकतो. कनेक्ट करण्यासाठी म्हणजेच सेंडर आणि रिसिवरमध्ये जे काही डेटा ट्रान्समिशन आहे ते ट्रान्समिशन चांगल्या प्रतीचं व्हावं यासाठीच फक्त आपण रिपीटरचा वापर करू शकतो. याचा अर्थ असा नव्हे की आपण हा रिपीटर यूज करून त्याचा आपण लॅनमध्ये जे नंबर ऑफ डिव्हायसेस आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी वापर करू शकणार नाही आहोत. रिपीटर हा जास्तीत जास्त दोन मशीनमध्येच फक्त अटॅच केला जातो आणि त्याचं फंक्शन जे आहे, काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण जाणून घेतलेली आहे, बरोबर आहे. तर हा लॅन निर्माण करण्यासाठी याचा वापर मुळीच होणार नाही आहे. इट कॅनॉट कनेक्ट टू लॅन्स ऑफ द डिफरंट प्रोटोकॉल. तर दोन कॉम्प्युटर हे जोडले जातील रिपीटरच्या सहाय्याने, पण दोन कॉम्प्युटर नेटवर्क, काय म्हणतो आपण, दोन नेटवर्क म्हणजेच दोन लॅन हे इंटरकनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रिपीटरचा वापर करता येणारच नाही आहे. अ रिपीटर फॉरवर्ड एव्हरी फ्रेम, इट कॅनॉट फिल्टर आउट सम फ्रेम अँड लेट द अदर पास थ्रू. रिपीटरचं काम काय आहे हे, की सेंडरनं जेवढ्या काही फ्रेम्स पाठवल्या असतील, डेटा फ्रेम्स जेवढ्या पाठवल्या असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या रिसिव्हरपर्यंत पाठवण्याचं काम हे रिपीटरचं असणार आहे. त्यामध्ये कुठली फ्रेम पाठवायची नाही, कोणती ड्रॉप करायची, कोणती फॉरवर्ड करायची, असं काही डिसिजन मेकिंग तो घेऊ शकणार नाही आहे. अ रिपीटर शुड बी प्लेस्ड ॲट अ प्रिसाईज पॉईंट ऑन द लिंक सच दॅट द सिग्नल रिचेस इट बिफोर द नॉईज हॅज इंड्यूस्ड अन एरर इन एनी ऑफ द ट्रान्समिटेड बीट. रिपीटर अशा योग्य ठिकाणी जोडला जातो सेंडर आणि रिसिव्हरच्या मध्ये की ज्या ठिकाणी नॉईज ॲड होऊ शकणार नाही आहे किंवा सिग्नल खूपच वीक होऊन तो ओळखणं देखील अवघड होणार आहे अशा पॉईंटला तो जोडला जात नाही, तर योग्य त्या ठिकाणीच त्याला जोडलं जातं जेणेकरून त्याला ओरिजिनल सिग्नल हा जरी वीक असला तरी तो त्याला प्राप्त करता येऊ शकेल आणि त्याच्यावरती तो काम करू शकेल अशाच ठिकाणी त्याला प्लेस केलं जाणार आहे. रिपीटर्स ऑपरेट ॲट द फिजिकल लेअर ऑफ द OSI मॉडेल अँड दे डील विथ द ॲक्च्युअल फिजिकल सिग्नल. तर रिपीटर हा OSI लेअरमधील फिजिकल लेअरवरती काय करतो आहे, काम करतो आहे, ओके, आणि हा डील्स विथ अ फिजिकल सिग्नल. तर त्या फिजिकल मीडियममधून येणाऱ्या सिग्नलसोबत तो काम करत असल्यामुळे हा मुळात जो रिपीटर डिव्हाइस आहे हा फिजिकल लेअरवरती काम करतो. तर तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता हे OSI लेअर्स आहेत, 7 लेअर्स आहेत. हे सेंडर साईडला पण असतात आणि रिसिव्हर साईडला पण असतात. तर सेंडर साईडला जी काही आपल्याला या ठिकाणी फिजिकल केबल पाहायला मिळते, ट्रान्समिशन मीडिया जो पाहायला मिळतो आहे, हा डिरेक्टली रिपीटरला जोडलेला आहे आणि तो पुढे जाऊन रिपीटरमधला जो काही ट्रान्समिशन मीडिया आहे तो पुन्हा आपल्याकडे या ठिकाणी रिसिविंग एंडला तो जोडलेला आहे. म्हणजे जी फिजिकल केबल जी आहे ती डिरेक्टली आपल्याला या फिजिकल लेअरकडे घेऊन जात असल्यामुळे हा जो रिपीटर डिव्हाइस जो आहे तो फिजिकल लेअरवरती काम करतो, ओके. तर आपण आता जे काही
या रिपीटर विषयी जाणून घेतलेलं आहे ते आपल्याला फिजिकली सॉरी डायग्रॅमॅटिकली आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. पहा, हा सेंडर आहे, होस्ट वन हा एक सेंडर आहे आणि तो काय करत आहे, डेटा पाठवत आहे. कोणता पाठवत आहे? डेटा 1011 हा डेटा तो पाठवत आहे. तर यासाठी ती एक स्क्वेअर वेव्ह या ठिकाणी डिझाईन करून दाखवण्यात आलेली आहे. तर हा जो काही सिग्नल आहे 1011 हा काही अंतर पार केल्यानंतर, ट्रान्समिशन मीडियामधून काही अंतर पार केल्यानंतर कमजोर होतो आणि कमजोर झालेला सिग्नल असा दिसायला लागतो. तर हा जो काही सिग्नल आहे हा सिग्नल वीक सिग्नल आहे आणि हा वीक झालेला सिग्नल रिपीटर प्राप्त करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला बूस्ट करतो, त्या सिग्नलला तो बूस्ट करतो आणि बूस्ट झालेला सिग्नल मग तो ट्रान्समिशन मीडियावरती पाठवतो. तर या ठिकाणी त्यानं 1011 हा सिग्नल पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करून, बूस्ट करून, व्यवस्थित करून ट्रान्समिशन मीडियावरती पाठवलेला आहे आणि पुढे जाऊन तो आपल्या रिसिव्हरपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचणार आहे. आता आपण ॲडव्हान्टेजेस पाहतोय आपण. फर्स्ट, रिपीटर कॅन रिजनरेट द डिझायर्ड इन्फॉर्मेशन. म्हणजेच रिपीटरच्या सहाय्याने आपल्याला वीक झालेला सिग्नल जो आहे तो ओरिजिनल स्वरूपात आणता येतो. सेकंड, दे कॅन रिड्यूस द इफेक्ट्स ऑफ नॉईज. तर रिपीटरकडे जो आलेला सिग्नल असतो त्याच्यामध्ये नॉईज पण असतो आणि ओरिजिनल सिग्नल पण असतो, पण रिपीटर फक्त काय करतो, ओरिजिनल सिग्नल घेतो आणि नॉईजला वजा करतो. दे कॅन एक्सटेंड द नेटवर्क. तर आता आपण पाहिलेलंच आहे, जर आपण सेंडर आणि रिसिव्हरमध्ये जर रिपीटर जोडला तर आपल्याला सेंडर आणि रिसिव्हरमधलं जे अंतर आहे ते वाढवता येणार आहे. आणि चौथा आहे या ठिकाणी, इट रिड्यूस द नंबर ऑफ एरर्स इंट्रोड्युस्ड ड्यू टू द नॉईज. तर आपल्याला लक्षात आलं असेलच की या ठिकाणी रिपीटर यूज केल्यामुळे आपण जो काही सिग्नल आहे ओरिजिनल सिग्नल तो आहे तसा रिसिव्हरकडे पाठवतो आणि त्याच्यातला नॉईज पण वजा होतो, त्यामुळे आपणाला त्याच्यामध्ये एरर्स ज्या आहेत रिसिव्हिंग एंडला निर्माण होणार आहेत त्या काय होणार आहेत, वजा केल्या जाणार आहेत. म्हणजेच रिसिव्हिंग एंडला आपल्याला एरर्स पाहायला मिळणार नाही आहेत, चांगल्या प्रतीचा सिग्नल पाहायला मिळणार आहे, नॉईज नसलेला सिग्नल त्या ठिकाणी रिसिव्हरला मिळणार आहे आणि सेंडर आणि रिसिव्हरमधलं अंतर देखील या रिपीटरमुळे वाढणार आहे. असे हे ॲडव्हान्टेजेस आपल्याला या ठिकाणी रिपीटरने दिलेले आहेत. डिसॲडव्हान्टेजेस काय होऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहतोय. अ रिपीटर कॅनॉट कनेक्ट टू टू लॅन्स, इट कॅन ओनली कनेक्ट टू कॉम्प्युटर्स कनेक्टेड इन द सेम लॅन. होय, आपण जाणलेलंच आहे त्याच्या फिजिकल क्षमतेनुसार तो फक्त दोनच कॉम्प्युटर जोडू शकतो आणि त्याचं जे काही टास्क जे आहे दोन कॉम्प्युटर जोडण्यासाठीचं, तर त्या क्षमतेसाठीच किंवा त्या कार्यासाठीच त्याचा फक्त वापर करून घेतला जाणार आहे. दोन लॅन दोन कॉम्प्युटर नेटवर्क जोडण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही आहे. इट हॅज नो फिल्टरिंग कॅपॅबिलिटी. तर फिल्टरिंग कॅपॅबिलिटी ह्याच्याकडे नाही आहे, म्हणजे कोणती फ्रेम पाठवावी कोणती फ्रेम थांबवावी अशी काही त्याच्याकडे कॅपॅबिलिटी नाही आहे. जेवढ्या सेंडरनं फ्रेम्स पाठवल्या तेवढ्या तो पुढे पाठवण्याचं काम करणार आहे. रिपीटर कॅन ऑपरेट ओनली इन द फिजिकल लेअर. तर हा फक्त फिजिकल लेअरमध्येच काम करतो, ऑदर जे सेवन लेअर्स आहेत त्याच्यामध्येच जे लेअर्स उरलेले आहेत त्यांच्यासोबत तो काम करत नाही. रिपीटर मस्ट बी प्लेस्ड ॲट द प्रिसाईज पॉईंट ऑन द लिंक सो ॲज टू बी इफेक्टिव्ह. रिपीटर हा ठराविक ठिकाणीच ठेवावा लागतो, त्याचं जे ठिकाण आहे ते जास्त सेंडरच्या जवळ असून चालत नाही किंवा जास्त रिसिव्हरच्या जवळसुद्धा असून चालत नाही. तर असं एक ठिकाण शोधावं लागणार आहे की ज्या ठिकाणी सिग्नल वीक होणार आहे अशाच ठिकाणी त्याला जोडावं लागणार आहे, शक्यतो मिड पॉईंट ऑफ दी ट्रान्समिशन मीडिया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी रिपीटर हा जो डिव्हाइस आहे तो काय आहे, तो कशा पद्धतीनं काम करतो, त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत यासहित आपण रिपीटरविषयी जाणून घेतलेलं आहे. मी आशा करतो की आपणाला हा रिपीटर जो डिव्हाइस आहे तो निश्चित समजला असेल आणि जर तुम्हाला याविषयी आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तर आता आपण या ठिकाणी विश्रांती घेत आहोत आणि पुढील सेशनमध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसहित भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.